जाननाय हरि आवाहन आसनस्तवावे शुद्धोदके पाद्यर्घ्यन आचमना घ्यावे दूधदही घृत मधशर्करा पंचामृत स्नान अथर्वशीर्षे रुद्र सूक्त सह श्री सूक्ते स्नान जरतारेचे शाल अर्पिली यज्ञोपवितहितसे सर्वांगाला परिमलभाली इलक केशरी असे फुले सुगंधी हिरव्या नाजुक दुर्वा एक वीस धूप निरांजन चून भाकरी घेने वेद्यास कर्पूरार्ती मंत्र पुष्प घ्या प्रदक्षिणा नमन चिली बदिदले सेवा करितो अनन्य मी शरण मंत्र कर्म वा भक्ति न जाने काल्पनिक पूजा सद्भावाने केली उद्धरी निस्सीम भक्र तुझा गण गण गणात पोते भजने दंग सदा तुम्ही सिद्ध मंत्र जपुनी सर्वदा पावन हो आम्ही एक मागणे श्री असावा वरद हस्त तुझा गजाननाही आस कोरवी ज्ञान मस्कार माझा मानस पूजा श्लोक त्रिकाली एकवीस अवर्तने उच्चारुनि संकल्प आपुला करिजो श्रद्धेने मिटतील चिंता हरतील व्याधी टळतील आपत्ती गजाननाचा कृपा प्रसादे सहज मोक्ष प्राप्ती समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुख अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी गजानन महाराज की जय। सर्वांनी मनात म्हणायचं, उच्चार कोणीच करायचा नाही। श्री गणेशाय नमः। जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योति, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष, तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्नयोगी भस्म होते। कापूसाचा पाड किती अग्निपुढे दयाघना, म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुमच्या चरणा। सुरस करवे पद्यरचना दास म्हणूच्या मुखाने, मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्युत्पत्ती। परी तुवास केल्या चित्ते कार्य माझे होईल हे, आता अतिमाया सरस्वती जी ब्रह्माची प्रकृती, जी कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा, त्या जगदंबे कारण असं माझे साष्टांग नमन। मी लेकरो हे अजाण अभिमान माझा धरावा, तुझ्या कृपेचे अगाध थोरी पांगळाही जडेगिरी। मुका सभे माझारी दे व्याख्याना अस्खलित, त्या तुझ्या कीर्तीला कमीपणाना आणि भला। सहाय्य दासगणूला ग्रंथ रचने स करिया, आता हे
पुराण पुरुषा पांडुरंगा पंडरेशा सच्चिदानंदा रमेशा पाही माम दीनबंधो तू सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापक चराचर कर्ता क्रविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच की रे माय बापा ऐसा तुझा अगाध महिमा जो न कळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाडा असे राम कृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपते हे बनले बळी यमुना तरी गोकुळात तुझी कृपा वाया जाणं नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते सहाय्यक ऋषी ऐसा संताने डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया सहाय्यक रे पंढरे राया माझ्या चित्ती बसोनी या ग्रंथ कळसा नेहा हे भव भवांतक भवानीवरा हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा शिरी तुझे सहाय्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिस करू ठेवी तसे तुझी कृपाच परिस लोखंड मी गणुदास सहाय्य करी लेकरास परते मदला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव गई ग्रंथ सुगम वलवावया माझ्या कुळीची कुलदेवता कोला परवासिनी जगन्माता तिच्या पदी ठेवी तो माथा मंगल वाया कारणे हे दुर्गे तुझे भवानी हे अपरडे अंबे बरडानी ठेवी तुझा वरद पाणी दासगणोच्या शिरावर आता वंदन दत्तात्रया पाव वेगी मशे सदया गजानन चरित्र गाया प्रसादास स्फूर्ती दे आता शांडिल्यादी ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पाराशर ज्ञान नभी जो दिनकर त्या शंकराचार्या नमनासो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा दासगणूच्या धरून हाता ग्रंथ करवा लेखन गहिने निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहू कर हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्रीरामदासा नमनासो हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दासगणोसी अभय आता तुमचे असुद्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणो तुमचे ताने कठोर मदविषय होऊ नका जी का करी माय असते तीच बोलावया शिकविते तुमचे माझे असे नाते मायले करा परी हो लेखणी काढी अक्षर परी तुतीच्यात नाही जोर ती निमित्ता करण साचार लेखन रूपी कार्याला दासगणो लेखणी येत तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथरचना रसभरित हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करून या एकाग्रमन निज कल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबोध हो या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरीना कौणास संतानिया दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेचे रोकडे हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असते प्रत्यक्ष संत चरणीजाचा हेत त्याचा ऋणी रुक्मिणी कांत आता मला रहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरे हीन पर्वणी अलेकरी अवांतर देशा कारणे जम्बुद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची वाण येते न पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादिकालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयादु कुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमर अजात शत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु दे पदनताचे कल्पतरु दे अध्यात्मविद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्ववल्लभ रामानुज याचा ऋणी अधोक्षज ज्याने धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दावनिया नरसिंह मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरे राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही तिच्यासाठी शेषशाही प्राशिता धला विचारते गोरख मच्छिंद्र जालंधर जे का योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्ती सार ग्रंथ असे लिलेचा ज्यानी नोकरी हरी भक्ती करून साधिला श्रीपती ते नामा नर हरे संमती धनिकान संत सुखो सोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या करणे वेदरास गेला महार होवनी हरी मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन
ज्यांची चरित्रे गायना केली मागे महिपतीने, म्हणूनच त्यांची नावे येथ मी न साकल्ये आता देतो। नुसते संगतो वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तमाला, त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गाईले। ग्रंथ सती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर। मी जी मागे गाईली संत चरित्रे असती भले, ती सारांश रूपे सांगितली त्रयग्रंथातून विबुध हो। आता हे सांगो पांग चरित्र कथितो ऐका चांग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा। जो प्रथमताच मी पाहिला अकोटा संदेद संत भला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण। माळा आधी होती मग मेरुमणी जोडती, तीच आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची। शेगाव नामे वरडात ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा। ग्राम लहान साचार परी वैभव त्याचे माथोर, ज्याचे नाव आजराभर झाले साधूमुळे जगत्रयी। त्या शेगा सरोवरी भले गजानन कमल उदया आले, जे सौरवे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा। हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वर्णितो मी। ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार करा होईले विसरू नका। गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्र रूपी वर्षता नीर नाचाल वाटे निस्संशय। शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयसी, म्हणून लादले तयासी गजानन हे संतरत्न। जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवा होण ये विषय शंका नसे। रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणे, पंढरी क्षेत्रिय होनी कार्तिकेच्या वारीला। माझा मनी हेत होता गावे गजानन चरित्र, परी त्याची तत्वता संगत नाही लागले। त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांची योजना या समर्थे। खऱ्या संतांचे धोरण नकळे कोण लागून, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी। या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणाचा, वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की। देवी ब्रह्माचा ठाव ठिकाण नकळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे। जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होते की। तेथे त्या हिऱ्याची ख्याण आहे कोणाची, हे विचारे आणण्याची गरज मुळी राहत नसे। ऐन तारुण्या माझारे गजाननाले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी माघवद्य सप्तमीला। कोणी कोणी म्हणते जन श्री समर्थांचे ते का स्थान, त्या सज्जनगडा होणं या देशी आले हे। परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात। लोक ओघे भ्रष्ट झाले नाना यातने गंजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थाने। जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी। कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करे, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरुने केला असे। गोरख जन्मला उकिरड्यात कानिफा गज करणात, चांगदेव नारायण डोहात योनी वचून प्रगटने। तैसे येथे काहीतरी झाले असावे निर्धारे, गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत। हे त्यांच्या लिलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण, योगाचे अगाध महिमान त्याचे सरी नये कोणा। शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञान राशी पदन ताते तारावया। त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐकाचा। एक भाविक ग्रहस्थ होता नामजाचे देवीदास, हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण। शाखा ज्यांची माध्यंदीनं मठाधिपती होता तो, त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होते साचे। त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा, उष्ण्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार। घराच्या समोर त्या देवीदास विपराच्या, तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी। एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे। पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा, कच्ची चिली हातात जी होती त्यांची स्वकृत। कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले,
नासा गुरुदृष्टी मुद्रा शांत तपोबलांगी झळकत प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे मूर्ती अगी दिगंबर भाव मावळला आपपर आवड निवड साचार राहिलीने जवळी जयाच्या ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरे शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिहिलेने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलो निघालित हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवा मया काकी गर्जुन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निभूती अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदा ठायसे त्याची पटवावया कुण शिते विचिती दयागन त्याचा सामान्य जनाला गुण भावार्थ तो कळला नसे बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला अपुल्या त्या स्नेहासह दामोदरपंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणे दोघे तो प्रकार पाहुणे आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य याची गणी विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदास या ते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख काही न च चाले तर्क कृतीवरून याच्या या बंकटलाल म्हणे पंतासी ऐसे तुभे रस्त्यासी आपण रव यत्कृतीसी अजमावया करणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐशी व्यासाची वैखरी बोलले हे भागवतात कृतीने हा दिसे वेडा परिवाटे ज्ञान गाडा हा विमल ज्ञानाचा बुडा असा वाकी प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या पंथे हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार करा हो हिरेगारा एका ठाई मिसळल्यास ती जगा ठाई पारखी तो निवडून गई गार टकून हिरे प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल अगरवाना गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती या पत्रावळीच्या शोधना काहो करता कळेना क्षुध असेल आपणा तरी तरतुद करो अन्नाची याने ऐसे विचारिले परीने उत्तर मिळाले नुसतेवरी पाहिले उभय त्यांच्या मुखाकडे तो सतेजकांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भृगुटी ठाई झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ते संतोष पाहुनिया देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर देवीदासे तैसे केले पक्वानानी भरलेले पात्र आणून ठेवले द्वारा समोर स्वामी पुणे ठेवलेल्या पात्रावरी भोजन बैसले समर्थ स्वारी चवीन कशाचे अंतरी अणुमात्र उरले असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागो तो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम द्रुपवर धाला असे साचार अशा नराते जहागीर मिळाल्याशी प्रेम नुपते अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयाला बंकटलाल ते पाहून पंतासिगरी भाषण या वेड्या म्हणालो आपण ती निसंजय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा धाना व्यवहाराचा विस्तर पडला करू लागला भलभल ते तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव निरीच्छहा जहागीर राव दिला हरिने जयाला सूर्यमाध्यांनी आला भागभूमीचा तप्त झाला पाखरही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मच होय साक्षात भयना उरले कशाचे या हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंता या लागुनी आपण देव आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्याचा कर पाणी द्याया तयार असे ऐसे शब्द ऐकिले समर्थाने हास्य केले उभय तासी पाहून बदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल तरी तरी अणगाला वारी एक ब्रह्म जगदांतरी ओत प्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद येथ नाही उरला येत किंचित परी जगव्यवहार सत्य आचरीला पाहिजे अन्न बक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरानी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्याशी गरज असल्या तुम्हासाचे तरतूद करा पाण्याची म्हणजे अगदी संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकटला
उद्गार म्हणे पंता अपुले आहे भाग्य धन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय झाला तो ऐका कुपाच्या शेजारी हाळ होता निर्धारे तेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्त तेथे ढेकर दिले तो इतक्या घेऊन येले पंत पाणी गडव्यात हा हा ते गढूळ पाणी समर्था न लावा वदने ते जनावरा लागुने योग्य आहे प्यावया मी हे पा आणले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा या न सांगा अम्मा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे वासित गढूळ निर्मळ हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे गढूळ निर्मळ तोच आहे सुवास कुवासे रूप त्याचे निसंशय पिणारा वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गविले मन त्याचे चक्रा सदा मनन कशापासून जग झाले ऐसी ऐकता समर्थ वाणी दोघे गेले गई वरुने अनन्य भावे समर्थ चरणी लोळा वया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगे कोण करे या पुढील कथा पाही निवेदन होतील द्वितीया अध्यायी अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा गजानन विजय ग्रंथ अल्लाह ददवो भाविकां प्रथम हेच विनवी जोडून हात ईश्वरासी दासगणो श्री गजाननार्पणमस्तु इति प्रथमोध्याय समाप्त हरये नम हरये नम अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।